गाय सगळ्या अशा इकडं तिकडं मुतणार नाही, ओके, एकाच बाजूला इथं मुतणार. म्हणून काय केलं, इथे पाणाळ बसवली, इथं खड्डा पाडलाय, इथं खाली डबल ठेवले, ते गोमूत्र त्याच्यात ऑटोमॅटिक जमा होणार. बर, म्हणजे इकडं तिकडं अजिबात सगळ्या ह्याच्यात गोठ्यात घाण करणार नाही गाय, अशी सवय आहे ती. कधीपासून? पहिल्यापासून. गवतार गोळा करून विकताय का वापरताय? वापरतो, पण कोणतरी नेते आपलं कशाला तरी लागतं. काय फरक आहे गवतारनं मामा? गवतारानं तुम्ही गोमूत्र, गोमूत्र जर फवारलं माव्याला, तुमच्याला, रोकाला, ह्याला, त्या पिकावर, तर ती पण ती किती प्रमाणात तुम्ही रासायनिक खत वापर, रासायनिक वापरताय ना, त्याच्या किती पट कमी, कमीत कमी 10 ते 20 पट कमी. बर, हे समजा तुम्ही 50 मिली वापर, 10 मिली वापरताय ना, तर ही हे 5 मिली वापरायचं पंपाला. बर, असं म्हणजे माझ्या वाचण्यात आल्याचं मी सांगते. वाचण्यात? हा, जे काय वाचण्यात येते ते काही खोटं नसतं. बरोबर. कारण जर असं कोणी काय बी लिहिलं आणि काय पण प्रचार करेल. बरोबर. आता गायचं शास्त्र, गायला तुम्ही जर एक रोज अर्धा तास गोंजारली, पाठीवरून, पोळीवरून, तुमच्या त्या वशिंडावरून, आज फिर तुमचा जो बीपी आहे ना, बीपी तो सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. हे पण माझ्या वाचनात आलेलं सांगतोय, माझ्या मनाचं नाही, वाचन बी माझं भरपूर असतंय. बर, 80 साली आयटीआय झालेला माणूस आहे मी. 80 साली आयटीआय? हा, हे केलं माझं मी सगळं केलं. बरोबर. शेड, शेड वगैरे तिथे दुकान आहे, ते दुकान सगळं. कलाकार मी माणूस आहे, नुसता म्हणजे कलाकार बी आहे आणि दुकानदार बी आहे. बर, आता हे ह्याला जॉईंट, हे जॉईंट जे आहे ते जॉईंट मी तयार केलेले आहेत. वेल्डिंग केलं नाही त्याला. बरोबर. आणि हे यू जॉईंट कुठं बघितलं, आम्ही कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर असं फिटिंग केलेलं. बरोबर. बघितलं होतं म्हणतात, म्हटलं आपण पण असं बांधाय सगळं. बरोबर. इथं काही असते हे डबी बरोबर त्यात करते. हा, त्या कट्ट्यावर करणार, कट्ट्यावर वगळते खाली, इकडे डब्यात साठणार, इकडे करणार नाही, इकडे नाही करणार. कधीतरी एक 2-3% कवा तरी मग विकायसाठी असतो का गवतार? विकायसाठी नाही, मी माझं मी वापरतो. मग गिरायकांनी मागितलं तर? आता मागितलं तर देणार. आता जाहिरात झाल्यावर गिरायक मागते ते. आता कोणा कोण द्या म्हणते, आज ना उद्या, पुढच्या वर्षी, 6 महिने? नंबर, मोबाईल नंबर सांगा परत. 95034 11 99. बागवाले, द्राक्षवाले कोणी तुम्हाला ह्या नंबरवर फोन करतील. आता हे ज्या जी गोमूत्र आहे या कॅनमध्ये दारूच्या बाटलीवर कसं लिहिलेलं असते, 7 इयर ओल्ड, 15 इयर ओल्ड, एवढी जुनी तेवढी चांगली, कमीत कमी 5 ते 6 वर्षाचं जुनं गोमूत्र आहे. हे 6 वर्षात? कमीत कमी. मामा, एवढं जुनं का ठेवलं आणि काय काय फायदा आहे? काय ते अजून मला किती काय त्याचा प्रयोग मी करून बघितलेला नाही, करून बघणार आहे. बर बर, ठीक. मग हे आता कोणतेच सांगितले पाहुणे नाही, का आमच्या नाही होणार, बाबा एवढा माझा कॅन भरून ठेवा, त्यावर ठेवला आहे. बर बर. आमच्या काय कुठं राहावा नाही, पण ही सवय गायची नाही चांगली. वळण जा. हो हो, चांगली गोष्ट. बरं, हागणार सुद्धा इथे किंवा इथे, ह्याच्या इकडे हागणार नाही. तुमचं कष्ट कमी करून देणार आहे. कष्ट कमी करून देणार आहे. मग एक ते परमेश्वरच आहे, पोटाला मुलगा म्हणा काही म्हणा, काय काय मुलं बाळ नाही तीच मला, ती आहे ती दोन माझी आहे. संध्याकाळी आता हे सगळाच होता, हे पालापाचोळा काढून ठेवला, ते संध्याकाळी पसरणार, त्याच्यावर पाणी मारणार, ते जरा म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत, ते जरा कसं होणार, मऊ होणार, जरा थंड लागणार त्याला पण. तसंच हे ते दवा भरून ठेवलाय, की सकाळी काय मुतारे भिकारे भरलेलं सकाळच होता, त्याच्यात ठेवलाय, की संध्याकाळी दिवस मावळताना त्याची धुरी करणार आणि गोट्यात ती तो डबा ठेवणार. बर, म्हणजे माशा मच्छर जनावराला चावू नये. बरोबर. कारण संध्याकाळी दिवस मावळताना जी बारीक माशी जी असते ना, ती जनावराला चावत असते. मग ती धार काढताना पाय उचलणार, हे करणार, असं आहे. मामा, आमच्याकडे कधी येणार तुम्ही आता? बघूया कधी. पांडुरंगा इथली माणसं येतात ना, त्यांच्यासोबत या. तून गाडी कोणाची ना कोणाची माझ्याकडे येणार आहे. मी त्यावेळेला तुम्हाला निरोप देतो, नंबर घेतलाय. मामा, हा माणूस यायला लागलाय, कसलंही काम असलं इथं आदल्या दिवशी तुम्हाला निरोप देतो. ती कामं एकीकडे करायची, वैरण पाणीची सांगायचं, मी उद्याचा एक दिवस नाही, कदाचित मुक्कामला आला तर मी परत आणून सोडतो.
तुम्हाला मुक्कामला आला तर, आणि ती गाडीवर तुम्हाला माघारीच असेल तरी तुम्ही येऊ शकता. तुम्हाला वाटलं मी थांबतो एस टी डायरेक्ट इथून तिथपर्यंत घरापासून इथे. हां ठीक आहे. संध्याकाळी मुक्काम इथे. हां हां गायच्या जवळ. गाय ऑक्सिजन घेते आणि ऑक्सिजनच सोडते. गाय ऑक्सिजन घेते आणि ऑक्सिजनच सोडते. आपण ऑक्सिजन घेतो, प्राणवायू घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, म्हणजे घातक वायू सोडतो. फक्त तिला रोज अर्धा इतकंच काय लकवा भरलेल्या माणसानं जर गायला जाऊन नुसतं रोज रोज योगा असं केलं ना. हे मी वाचण्यात आलेलं सांगतोय मी. मी पण प्रचार करतो गोमातेचा. नाही दुकानला नाव दिले मी गोमाता किराणा. बर बर गावात आहे. इथं आहे रस्ते पाठावर जायचं पत्र्याचे यायला. बर बर बर. आणि झोपायला जान झोपायला इथं असतो. आता तिथं बाहेर करतोय. इथं पण ते करायचं आहे. आता हे मी करतोय 10-15 दिवस झालं. करायचं आहे. बर बर बर. म्हणजे जर समजा हे कॉन दिल्यानंच आहे आता ते गेलं तर ठीक ती गाय तोपर्यंत नसेल तर मग अडचण होणार म्हणताना त्या बारक्या पिल्लाला तिथे घेऊन बघणार मी बाहेर. बर काय ठीक आहे मामा. येऊ द्या. बराच वेळ दिला. मी वाट बघतोय तुमची. मी फोन करतोय, निरोप देतोय. त्यावेळेला आवर्जून जिवंत आहे तोपर्यंत आपली भेट पूर्ण झाली पाहिजे. ही अर्धी भेट आहे. बरोबर आहे का? एक मार्गी भेट झाली. आता दुसऱ्या मार्गी भेट करायला म्हणजे तुम्ही इथनं माझ्यापर्यंत या. तिथं आपण काही थोडी चर्चा करू आणि आपल्या चर्चेतून चार शाणी झालेलं पुण्यही लागू द्या आणि लागणाऱ्या ह्या पुण्यासाठी झडपडायचं. मग हेच ना मला काय म्हणायचं आहे. हे देशी गोवंशाचे संवर्धन कसं झालं पाहिजे, केलं पाहिजे. लोकांनी पहिले रवशी मुली होते, हजार हजार 10-10 हजार गया पाळत होते. पाळत होते का नाही? आणि ते नुसत्या दुधावच होते. आमक्याला एवढ्या दान गया दिल्या, आमक्या राजाने एवढ्या त्या दान दिल्या. अरे हजारानं 10-10 हजारानं गया होत्या पहिल्या. बरोबर. आणि आता तुम्ही लागलाय त्या ह्याच्यासाठी. अरे तुम्ही ह्याच्याकडे बघा ना. तुम्ही एका गायचं शेणमूत्र एका गायचं शेणमूत्र 22 एकराला सरत ना. एका एकर गायचं तुम्हाला कशाला युरिया डीएपी त्या खताला पैसे गुंतवावं लागतात. टेम्पो सांगा आणि थप्पी टाका. आपल्याला इतका वेळ मिळत नाही त्या पद्धतीने करायला. आळशी झालोय. वेळ नाही जाते ती. एवढं एवढं पाठवलं तुम्ही. एक दिवशी एक जण माझ्याकडे गोमूत्र घ्यायला आला. म्हटलं कसं देर? तर म्हटलं 25 रुपये लिटर. म्हटलं एवढं रांडच्या. म्हटलं 50 मिलीच्या बाटलीला आता काय घेऊन आला ती? म्हटलं मला डॉक्टर सांगितलंय आंब्यावर फवारायला गोमूत्र आणि ते आणलेलं केमिकल काय. ही बाटली केवढी जाय? म्हटलं 50. मला 350 रुपये. हा आणि गोमूत्र तुला फुकट पाहिजे काय? त्याला म्हटलं मला धरावं लागत नाही गोमूत्र. गायांचं गोमूत्र धरते ती, पण मला म्हटलं ऑटोमॅटिक ती देतात. मी धरत नाही कधी. एक एवढा तुम्ही अर्धा चमचा गोमूत्र पिया, 3500 रोगावर मात करते. रोज अर्धा चमचा मी बाटली भरून ठेवलेली आहे. देऊ का जरा गोमूत्र? बिंदास्त देऊ शकता. चालू.